वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हॅलो, मी प्रियंका। वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जो पितृपंधरवड्या सुरू झालेला आहे, या पितृपंधरवड्यामध्ये तुम्हाला दररोज संध्याकाळी एक आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ दिवा लावायचा आहे। हा दिवा कसा लावावा, दिवा लावल्यामुळे काय होतं, अशा आणि अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा। सध्या आता पितृपंधरवडा सुरू झालेला आहे, भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपंधरवडा सुरू होतो। या पितृपंधरवड्यामध्ये आपले जे पूर्वज होऊन गेलेले आहेत, ते जे आहेत ते पितृलोकामधून खाली आपल्या पृथ्वीवरती येत असतात, आपल्या आजूबाजूला ते घुटमळत असतात, ते पाहायला येतात की आपलं सर्व कसं चाललेलं आहे, आपल्याला भरभरून आशीर्वाद द्यायला येतात। तर हे जे पित्र आहेत, त्या पित्रांच्या स्मरणार्थ त्यांच्या आपल्याकडून काहीतरी सेवा घडावी यासाठी या 15 दिवसामध्ये जेवढी जास्त शक्य होईल तेवढे आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करायची आहे। तर पित्रांच्या स्मरणार्थ एक दिवा आपल्याला दररोज संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे। आपले जे पूर्वज होऊन गेलेले आहेत त्यांच्या श्राद्ध तिथीला आपल्याला श्राद्ध करायचं आहे, जेऊ घालायचं असतं। तर तुम्हाला जर तुमच्या पित्रांची श्राद्ध तिथी माहीत नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्येलाही हा घास भरवू शकता किंवा तुम्ही जेवायला व्यक्ती घालू शकता। त्याचप्रमाणे हे जे पितृपंधरवडा असतो, या पितृपंधरवड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपले पितृ आपल्या घरी येत असतात। मग ते कुठल्याही रूपामध्ये येतात, सूक्ष्म रूपामध्ये येतील, कधी तुमच्या घरी गाई येईल, कधी तुमच्या घरामध्ये मुंग्या निघतील, कधी आजूबाजूला कावळे तुम्हाला दिसतील, किंवा एखादा व्यक्ती तुमच्या घरी काहीतरी मागायला येईल, तर अशा सर्वांचा तुम्हाला अगदी मान सन्मानपूर्वक सगळ्यांचा रिस्पेक्ट करायचा आहे। कोणालाही तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागणूक देऊ नका। जे तुमच्या यथाशक्तीनुसार शक्य असेल ते तुम्ही त्यांना द्या, पाणी द्या, तुम्ही काहीतरी त्यांना खायला द्या। तुमच्या घरामध्ये मुंग्या वगैरे किंवा जीवजंतू जरी निघाले तरी त्यांना तुम्ही काहीही करू नका, कसलीही इजा त्यांना तुम्ही करू नका। त्या मुक्या जनावरांनाही, मुक्या प्राण्यांनाही तुम्हाला जे काही शक्य होईल ते तुम्हाला खायला द्यायचं आहे, कारण हे जे पितृ आहे ते पितृ आपले त्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात। आपल्याला जर पितृदोष असेल ना तर पितृदोषासाठी हा पितृपंधरवडा खूप महत्त्वाचा आहे। पितृदोषातून मुक्त होण्यासाठी या पितृपंधरवड्यामध्ये अनेक उपाय केले जातात। या उपायाने आपला जो पितृदोष आहे तो कितीही प्रखर असू द्या, तो पूर्णपणे कमी होऊन तो शेवटी संपला जातो। त्यामुळे जेवढ्या जास्त होतील तेवढ्या आपल्याला आपल्या पितरांच्या सेवा करायच्या आहेत। आता तुम्ही म्हणाल की पितृदोष आहे हे कसं ओळखावं, त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ केला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते। ती कारणे तुम्ही लक्षात घ्या, तशी कारणे जर तुम्हाला असतील तर तुम्हाला नक्कीच पितृदोष आहे। पितृदोष हा प्रत्येकालाच असतो, फक्त तो कमी प्रमाणात जास्त प्रमाणामध्ये असतो। पितरांची तुम्ही कितीही आधी सेवा केलेली असली तरी पण घरामध्ये आता सर्व प्रकारची माणसं राहिली की प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, थोडेफार वादविवाद होतात, आणि पितृदोष जो आहे तो थोड्याफार प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात प्रत्येकालाच असतो। मग अशा वेळी आपण काय करतो की पितृदोष आपल्याला जर असतील तर कुठल्याही तुम्ही उपाय करा, सेवा करा, देवांची पूजा करा, त्याचा कधीच तुम्हाला कुठल्याच गोष्टीचा लाभ होत नाही। अशा वेळी तुम्ही ज्योतिषाकडे जाणार, त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक शांती करणार, 40-40, 50-50 हजार रुपये घालवणार, पण तुम्हाला कधीच यश येत नाही। असं म्हणतात की देव एक वेळ नाराज झाले तरी देवाला आपण प्रसन्न करून घेऊ शकतो, पण जर पितृ नाराज झाले तर पितरांना प्रसन्न करून घेणं खूप अवघड असतं। आपल्याला घरगुती छोटे छोटे उपाय करून आपल्या पितरांना प्रसन्न करून घ्यायचा आहे। आता पितृदोष म्हटलं की आपल्याला प्रत्येक कामामध्ये विलंब होत असतो, लग्न न होणं, संतती न होणं, शिक्षण, नोकरी, करिअर, व्यवसाय, तुमच्या मुलांचा हट्टीपणा, चिडचिडेपणा, ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, किंवा तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही वादविवाद चालूच आहे कुठलंच कारण नसताना, आजारपण, अशा अनेक गोष्टी पितृदोषामुळे चालू असतात। तर हा जो पितृदोष आहे हा ब्राह्मणांकडे, ज्योतिषांकडे जाऊन तुम्ही अनेक पैसे खर्च करून या पितृदोषाच्या शांती करता, पण जर पितृ नाराज असतील ना तर तुम्ही कितीही उपाय करा, सेवा करा, देवाची पूजा करा, तरी तुम्हाला कधीच त्या गोष्टीचा अनुभव येत नाही किंवा त्या सेवा तुमच्या सफल होत नाही। तर अशा वेळी हा जो पितृपंधरवडा असतो, या पितृपंधरवड्यामध्ये अगदी छोटे छोटे घरगुती उपाय आपल्याला करून आपल्या पितरांना आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं असतं, त्यांच्या आत्म्याला आपल्याला सद्गती मिळवून द्यायची असते। 18 सप्टेंबर म्हणजे आजपासून हा पितृपंधरवडा सुरू झालेला आहे, तर 2 ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहे, तोपर्यंत हा पितृपंधरवडा आहे। पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला दररोज एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, आणि हा दिवा आपल्याला संध्याकाळीच प्रज्वलित करायचा आहे। संध्याकाळी 6, 7, 8, 9
एवढ्या टाईममध्ये तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता. हा पितरांच्या स्मरणार्थ योग्य दिशेलाच आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. स्त्री पुरुष कोणीही हा दिवा प्रज्वलित करू शकतो. तुम्ही हा दिवा दररोज प्रज्वलित केला तर ते तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे. पण जर नाही शक्य झालं तर निदान तुम्हाला जेव्हा आठवणीत येईल तेव्हा तरी तुम्ही दररोज संध्याकाळी हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, कुठलीही पूजा उपाय सेवा करत असताना अग्निदेवता प्रज्वलित करूनच मगच त्या पूजेला सेवेला सुरुवात केली जाते. कारण असं म्हटलं जातं की जसा जसा आपण दिवा प्रज्वलित करतो तसा त्या दिव्याच्या प्रकाशाने सर्व अंधार नकारात्मकता निघून जाते आणि घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होत असतं आणि आपल्या आयुष्यातला सगळा अंधकार निघून जाऊन त्या उजेडाने आपलं आयुष्य सकारात्मक होत असतं. त्यामुळे आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ हा दिवा लावायचा आहे. हा जो दिवा आहे हा तुम्ही स्टीलचा घेऊ शकता, पितळेचा घेऊ शकता, पंती घेऊ शकता किंवा कणकेचा दिवा करू शकता. कणकेचा दिवा करताना फक्त त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे. मग हा दिवा तुम्हाला बनवायचा आहे. त्याच्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता बरेच जण म्हणतील की मोहरीचं तेल नसेल तर काय करायचं, तर अशा वेळी तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे किंवा मग मोहरीचं तेल. अशा दोनपैकी तुम्ही काहीही वापरू शकता आणि हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे. म्हणजे त्या दिव्याची वात ही दक्षिणेकडे आली पाहिजे कारण दक्षिण दिशा ही पितरांना समर्पित असते. आणि जेव्हा हा दिवा तुम्ही प्रज्वलित कराल तेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 आपले जे कायती असतात ते कायती टाकायचे आहेत. असं म्हणतात की पितरांच्या संबंधित आपण कुठलाही उपाय करत असतो तेव्हा आपण कायती जर त्याच्यामध्ये टाकले तर तो उपाय पितर मानून घेतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. त्यामुळे कुठल्याही पितरांच्या उपायामध्ये आपल्याला कायतेयाला अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हाला कायतेयाचे 3 ते 4 कायती तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकून मगच तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुमच्या दक्षिण दिशेला, घराच्या दक्षिण दिशेला काहीही असेल, कपाट असेल, खिडकी असेल, दरवाजा असेल, त्या ठिकाणी थोडीफार जागा असते तिथे तुम्हाला दिवा ठेवायचा आहे आणि त्या दिव्याची जी वात आहे ती दक्षिणेकडे करायची आहे. आणि या दिव्याच्या खाली तुम्ही आंब्याचं पान ठेवू शकता, विड्याचं पान ठेवू शकता किंवा थोड्याशा अक्षता टाका किंवा एखादी वाटी ठेवा आणि तसा दिवा प्रज्वलित करायचा. हा दिवा लावत असताना तुमचं तोंडही दक्षिणेकडेच असलं पाहिजे. दररोज हे उपाय करा. आपण काय करतो, एखादी वाईट वे आपल्यावर आली की मग आपल्याला देवदेव आठवतात, पूजा आठवतात, पारायणं, सेवा उपासना आठवतात. असं न करता तुम्ही ज्या तिथी, ज्या देवांना, ज्या तिथी आपल्या पितरांना समर्पित आहे त्या त्या तिथीमध्ये तरी त्या त्या देवांची, पितरांची सेवा करा. तुम्हाला नक्कीच त्याचे अनुभव येतील. आता तुम्ही म्हणाल की दिवा लावल्यानेच फक्त एवढे अनुभव येतात का, तर हो, खरंच अनुभव येतात. तुम्ही करून पहा, हा दिव्याचा उपाय तुम्ही करून पहा, बघा प्रखर पितृदोषापासूनही तुमची मुक्तता होईल. हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकू अक्षता वाहायच्या आहेत, नमस्कार करायचा आहे, तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि पितरांना प्रार्थना करायची आहे. तुम्हाला पितरांना धन्यवाद द्यायचे आहेत की आज आम्ही जे काही आहोत ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहोत. जी काही प्रगती झाली आहे ती फक्त तुमच्यामुळेच झाली आहे. तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी कायम असू द्या, अशीच आमची कायम भरभराट होऊ द्या. प्रत्येक जे काही कार्य आहे त्याच्यामध्ये तुमचा आशीर्वाद असू द्या आणि ते कार्य निर्विघ्नपणे पार पडू द्या. या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती तुमच्या आशीर्वादाचा हात असू द्या आणि प्रत्येक कार्यामध्ये तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. आणि आमच्याकडून जी काही चूक झालेली आहे तुमच्याबद्दल किंवा तुमच्या सेवा करण्याबद्दल, ज्या काही आमच्याकडून चुका होतात त्या सगळ्या चुका आमच्याकडून माफ करून घ्या. यासाठी काही संस्कृत स्तोत्र किंवा मंत्रच म्हणावे असं काही नाही. अगदी अशा तुमच्या भाषेमध्ये, अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्ही प्रार्थना केली ना तरी ती पितरांपर्यंत पोहोचते. फक्त मनापासून करा, बघा तुम्हाला त्याचे 100% अनुभव नक्कीच येणार. हा उपाय तर तुम्हाला करायचाच आहे. आणि या उपायाबरोबरच जर अगदीच तुम्हाला वेळ असेल, तुमची श्रद्धा असेल, विश्वास असेल, तर तुम्हाला ईशान्य कोपऱ्यामध्ये बघा, आपलं देवघर असतं तर ईशान्य कोपऱ्यामध्ये म्हणजे देवांच्या समोरही तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे देव प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. आणि देवांपुढे तुपाचा दिवा प्रज्वलित केल्याने देव तर प्रसन्न होतातच पण आपले पितरही प्रसन्न होतात आणि त्यांचाही आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. त्यामुळे तुम्ही हाही एक उपाय करू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही पिंपळाच्या झाडाखालीही दिवा लावू शकता. आता बघा, अमावस्या पौर्णिमेला तुम्ही बघितलं असेल की बरेच जण पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करतात. तर तुम्हाला या पितृपंधरवड्यामध्ये दररोज म्हटलं जर तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचा वृक्ष असेल तर तुम्ही पाणी, जल, एक तांब्याभर पाणी अर्पण करा, हळद कुंकू अर्पण करा, अक्षता अर्पण करा, फुले, त्यानंतर त्या ठिकाणीही तुम्ही तिथे एक दिवा लावा, अगरबत्ती लावा. कारण जे पिंपळाचं झाड असतं त्या पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री हरी विष्णू आणि आपल्या पितरांचा वास असतो.
पिंपळाच्या झाडाच्या तिथेही तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता. तुम्ही तिथे 7 प्रदक्षिणा 11 प्रदक्षिणा घाला. यामुळे पितृ प्रसन्न होतात. तुमचा जो काही प्रखर पितृदोष आहे त्यातून तुम्हाला मुक्तता मिळते आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या किचनमध्ये जिथे पाण्याचं स्रोत असतं, जिथे तुम्ही पाणी स्टोअर करून ठेवता, माठ असेल किंवा तुमचा फिल्टर असेल किंवा जिथे तुम्ही पाण्याचं जे काही वापर म्हणजे जे काही वापरता, हंडा असेल, पिंप असेल, त्या ठिकाणी तुम्हाला एक दिवा असाच तुपाचा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे काय होतं, अन्नपूर्णा मातेचाही आशीर्वाद मिळतो, पितरही प्रसन्न होतात आणि भरभरून तुम्हाला आशीर्वाद देतात. आणि अजून एक म्हणजे आपलं मुख्य प्रवेशद्वार. आता बघा, घरामध्ये कुठलाही व्यक्ती प्रवेश करत असेल तर तो मुख्य प्रवेशद्वारातून करतो आणि जे काही नकारात्मकता येणार आहे, वाईट गोष्टी येणार आहेत, त्याला सगळ्याला मुख्य प्रवेशद्वार कारणीभूत असतो. तर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे या पितृपंधरवड्यामध्ये तुम्हाला स्वच्छ ठेवायचा आहे. प्रवेशद्वारावरती तुम्ही जे उंबरा आहे त्या उंबऱ्यावर तुम्ही हळदीचं लेपन करू शकता. त्या दोन्ही साईडने तुम्ही स्वस्तिक काढू शकता. त्या स्वस्तिकमध्ये टिपके, कडेने 2-2 लाईन, त्याची हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून पूजा करायची आहे. आणि दिवाळीला जसं आपण दिवा प्रज्वलित करतो तसं मुख्य प्रवेशद्वारावरतीही तुम्हाला एक मोहरीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामुळे ज्या नकारात्मक गोष्टी घरामध्ये आलेल्या आहेत त्या बाहेर निघून जातात आणि ज्या बाहेरून आत जाण्याचा प्रवेश करतात त्या आत जात नाहीत. त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते, सकारात्मक वातावरण तुमच्या घरामध्ये तयार होतं. तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. आणि ज्या काही वाईट गोष्टी तुमच्या घरामध्ये आहेत ना, मग त्या कसल्याही असो, त्या सगळ्या बाहेर निघून जातात आणि आत प्रवेशही करत नाहीत. मेन म्हणजे सर्व पितरांचा, माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो. तर या पितृपंधरवड्यामध्ये आपल्याला जेवढी जास्त शक्य होईल तेवढी पितरांची सेवा करायची आहे. आणखीनही मी तुम्हाला व्हिडिओ सांगेलच की कुठल्या सेवा करायच्यात, पण हा जो दक्षिणेकडे जो दिवा आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ लावायचा आहे तो तुम्ही नक्की लावा. त्याचे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतः अनुभवाल की आत्ता माझं हे काम विलंबित होत होतं, इतके वर्ष झालं मी त्याला एवढं काय काय केलं पण काहीच झालं नाही आणि आता मी ही सेवा चालू केली आणि माझ्या त्या कामामध्ये मला यश आलं. तुम्ही स्वतः अनुभव घ्याल आणि मला कमेंट्समधून नक्कीच कळवाल. त्याचप्रमाणे तुम्हाला शक्य झालं तर इतर ठिकाणीही तुम्ही नक्कीच सांगितल्याप्रमाणे दिवा लावा. आणि हे सगळं करायला तुम्हाला 5 मिनिटाचा कालावधीच लागेल, तर एवढं तर तुम्ही करू शकता. पण पितरांच्या स्मरणार्थ दक्षिणेकडे नक्कीच दिवा लावा. तर अगदी छोटीशी माहिती होती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल.